मित्रांनो, मी रानामध्ये आलो आहे. ही माझी बुलट आणि इथे समोरचं घर जे माझ्या रानामध्ये आहे आणि त्याच्यासमोरची नारळाचं झाड पहा आणि त्याच्या भोवतालचा ते जे दृश्य आहे पहा. सर्वत्र कसे ऊस वगैरे वेगवेगळी शेती केलेली आहे. किती छान आणि सुंदर वाटते पहा. आणि ही माझे माझ्याबरोबर आम्ही एकूण चौघजण आलो आहे. तर पप्पांनी मला सांगितलेलं रानामध्ये जाऊन पाहून ये. तर रान कसं आहे काय आहे ते आपण पाहूया. तर चला दाखवतो मित्रांनो मी तुम्हाला. तर मित्रांनो, रानात जाण्यापूर्वी मी तुम्हाला रानातलं जे सिद्धेश्वराचं मंदिर आहे ते तुम्हाला दाखवतो. तर हा आमचा कुळस्वामी आहे सिद्धेश्वर. तर सुरुवातीला आपण देवाचं दर्शन घेऊया, नंतर मी तुम्हाला आमचं रान जे आहे ते फिरवून दाखवतो. तर पहा. तर मित्रांनो, मी मंदिराजवळ आलेलो आहे. तर आता दर्शन घेऊया. देवाचं दर्शन झालेलं आहे. आता तुम्हाला माझ्या रानात घेऊन जाणार आहे. तर चला जाऊया. माझं रान मी तुम्हाला दाखवतो. माझी जी द्राक्षाची बाग आहे ती पाहण्यासाठी आम्ही निघालेलो आहे. तर पहा, तुम्हाला दाखवतो कशी आहे ती पहा द्राक्षाची बाग. तत्पूर्वी हे दृश्य पहा. हे मंदिर आणि हे मागं घर दिसतंय ते आमच्या रानामध्येच आहे. तर तेही पहा. आणि मी बागेकडे चाललो आहे, त्याचीही तुम्हाला दृश्य दाखवतो. तर पहा. तर फायनली आम्ही बागेजवळ पोचलेलो आहे आणि बागेच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्ही पाहत जाणार आहे. आणि शेवटी जी विहीर आहे तिथं थोडा वेळ थांबून तिथली दृश्य तुम्हाला दाखवतो. पहा, बागेतून हा भोवताल पहा, किती छान आणि मस्त वाटतो. तर बागेच्या दुतर्फा दोन्ही बाजूला ऊस आहे, त्यामुळं हे पूर्ण स्वरूप असं जंगली असल्यासारखं आहे. त्यामुळे खूप छान वाटतं इथं. तर थोडं अशा पद्धतीने हे तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो ज्यामुळे तुम्हाला समजेल या बागेचं सुंदर असं रूप. तर द्राक्षबाग पिकवण्यासाठी फार 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 मेहनत लागते आणि निसर्गाची साथ आवश्यक असते. तर पहा किती सुंदर आणि छान वाटतंय ते. हे बागेचं शेवटचं टोक जिथे आमची विहीर आहे. तर ही पहा, समोर विहीर आहे ज्याच्यावरती बाबळाचं झाड पडलेलं आहे. तर मित्रांनो, या विहिरीचं तुम्हाला समोरून मी चित्र दाखवतो. तर हे दृश्य पहा. तर विहिरीमध्ये बाबळाचं पाणी पडल्यामुळे विहीर थोडी घाण झालेली आहे. आणि हे बाबळाचं झाड पहा, त्याला किती पालवी फुटलेली आहे. तर हा बाजूचा ऊस मी तुम्हाला दाखवतो, किती छान. हे बागेचं शेवट बघा. हे पहा छान दिसते पहा. विहिरीवर पक्ष्यांचा कसा चिवचिवट आहे ते पहा, किती छान वाटते बघा. ती घरटी, त्यांचा आवाज ऐका आवाज. तर मनसोक्त ऐकून घ्या त्यांचा आवाज. तर फायनली आम्ही घराकडे निघालेलो आहे. मला घरून कॉल आल्यामुळे मला जावं लागते. तर फायनली आम्ही ज्या जागेवरून रानात फिरायला गेलेलो तर तिथं पोचलेलो आहे. आणि ही माझी गाडी पहा. आणि आता आम्ही घरी जाणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.